आजचा भारत वेगळा आहे, त्यामुळेच भारतीय पारपत्राला जगभर सन्मान मिळत आहे. त्याचवेळी शेजारील देशाच्या नागरिकांना पारपत्र लपवण्याची वेळ येत आहे, अशा शब्दात एअर मार्शल भूषण गोखले यांनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय. भारतीय हवाई दलातर्फे HPT-32 हे प्रशिक्षणार्थी विमान संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेला भेट देण्यात आले आहे. या विमानाच्या अनावरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे गोपाळ आवटी, संस्थेचे अध्यक्ष विंग कमांडर विनायक डावरे, संस्थापक संचालक तारा जांभोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भारताच्या सामर्थ्यामुळे जगभर भारताला सन्मानांची वागणूक मिळत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जग भारताच्या पाठीशी उभं राहील, या उलट दहशतवाद्यांना पोचणारा देश अशी पाकिस्तानची ओळख झाली आहे, असं परखड मत गोखले यांनी यावेळी व्यक्त केलंय. माझे वडील नेहमी म्हणायचे की जर तिसरा मुलगा असता तर त्याला मी नेव्हीत घातलं असतं, कारण आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये तिसरा मुलगा असता तर त्याला नेव्हीमध्ये घातलं असतं, कारण त्यावेळेला मुलींना सोय नव्हती की सैन्यामध्ये जायची. कारण मला एक बहीण आहे छोटी, माझ्यापेक्षा छोटी, अर्थात तिने नंतर एक एअरफोर्स ऑफिसरशीच लग्न केलं. अशा तऱ्हेने आमचा एक सबंध कुटुंब या सैन्यामध्ये आहे. योगायोगाने माझा मोठा भाऊ आणि मी दोघांनाही एकाच युद्धामध्ये आता झालेल्या बांगलादेश लढाईमध्ये आम्ही दोघेही होतो, आणि नंतर मी अर्थातच पश्चिमेकडे पण भाग घेतला.